पश्चिम बुदरगड मध्ये जल प्रदूषणाबाबत रास्ता रोको आंदोलन। पश्चिम बुदरगड मध्ये असलेल्या अथनी शुगर्स तांबाळे यांचे केमिकल मळीचे पाणी थेट ओढापात्रातून नदीत मिसळत आहे, त्यामुळे जल प्रदूषण होऊन मासे खेकडे इत्यादी जलचर मृत्यूमुखी पडले असून जनतेच्या आरोग्याचा विचार करता प्रदूषण विभागाने पाण्याचा नमुना नेऊन सुद्धा कोणताही खुलासा अथवा कारवाई न केल्याने आज सुद्धा कारखान्याचे मळी मिश्रित पाणी नदीतून वाहत आहे। प्रदूषण विभाग, महाराष्ट्र, कोल्हापूर व बुदरगड प्रशासन यावर काय ठोस निर्णय घेतला हे अजूनही गुलदस्त्यात आहे, ते जनतेला समजावे यासाठी भाजपा किसान मोर्चाच्या वतीने कडगाव तालुका बुदरगड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी भाजपाचे संघटन मंत्री नाथाजी पाटील म्हणाले, गेल्या 15 दिवसापासून पश्चिम भागातील सामाजिक कार्यकर्ते या प्रश्नी प्रशासनाला निवेदन देऊन या मळी मिश्रित पाण्याचे नमुने घेऊन अथनी शुगर्स या कारखान्याला हे पाणी बंद करावे अशी ताकीद करावी, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करतायत। पण प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल न घेतल्यास 9 डिसेंबर नंतर कोणत्याही क्षणी प्रादेशिक साखर संचालक कार्यालय व प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा दिला। त्यावेळी बोलताना भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव देसाई म्हणाले की जल प्रदूषणाबाबत निवेदन देऊन सुद्धा संबंधित विभागाने कोणतीही कारवाई केली नाही, स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील याकडे दुर्लक्ष केले, तर आंदोलनाचा पुढील भाग म्हणून जिल्हाधिकारी व साखर संचालकांना भेटून जल प्रदूषणाची व्यथा सांगणार आहोत असे मत त्यांनी व्यक्त केले। तसेच काटामोरी असेल तसेच मागील थकीत बिले या संदर्भात तक्रारी करून देखील लोकप्रतिनिधींनी दखल घेतली नाही याची खेद व्यक्त केली। गेले 8 दिवस तक्रार देऊन सुद्धा प्रदूषण विभागाकडून कोणतीही कारवाई न झाल्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला, त्याचबरोबर आमच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की कारखाना प्रशासनाच्या अंडर चालतो की प्रशासन कारखाना अंडर चालतो। सामाजिक कार्यकर्ते शशिकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले। तर यावेळी आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम बुदरगड अध्यक्ष सुरेश मांगले, रांगणा युवा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सचिन देसाई, भाजपा मागासवर्गीय सेलचे चिटणीस जयराम कांबळे, बहुजन वंचित आघाडीचे सचिव पांडुरंग सुतार, धनंजय महाडिक, युवा शक्तीचे तिरवडे शाखाध्यक्ष वैभव पाटील, अक्षय सावंत, दीपक डोंगरे, माजीडे सरपंच शहाजी देसाई, अशोक मोळीक आदींसह शेतकरी बांधव युवक उपस्थित होते। सचिन देसाई यांनी आभार व्यक्त केले। तर गारगोटीहून विक्रम केंजळेकर, सह्याद्री लाईव्हसाठी गारगोटी प्रतिनिधी विक्रम केंजळेकर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।